नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे सर्वांचे आपले युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भरती दोन हजार एकवीस साठी सराव प्रश्न अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक दोन हजार वीस हे वर्ष कशासाठी शासनाने साजरे केले तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक क्रीडा वर्ष पर्याय क्रमांक दोन महिला कल्याण वर्ष पर्याय क्रमांक तीन कृषी उत्पादकता वर्ष व पर्याय क्रमांक चार आहे कृषी उन्नती वर्ष तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कृषी उत्पादकता वर्ष हे दोन हजार वीस वर्ष कृषी उत्पादकता वर्ष म्हणून शासनाने साजरे केलेले आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील कोणते शहर स्मार्ट सिटी अभियानात केंद्र सरकारने निवडले नाही खालील पर्यापैकी तीन शहरे स्मार्ट सिटी अभियानांतर्गत केंद्र शासनाने निवडलेले आहेत तर एक नाही ते कोणते आहे ते ओळखायचे आहे तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सोलापूर पर्याय क्रमांक को दोन कोल्हापूर पर्याय क्रमांक को तीन ठाणे पर्याय क्रमांक चार पिंपरी चिंचवड तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर कोल्हापूर हे शहर महाराष्ट्रातील स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत केंद्र सरकारने निवडलेले नाही बाकी तीन सोलापूर ठाणे व पिंपरी चिंचवड ही शहरे महाराष्ट्र महाराष्ट्रातील स्मार्ट सिटी अभियानांतर्गत केंद्र सरकारने निवडलेली आहेत प्रश्न क्रमांक तीन एकतीस ऑक्टोंबर ते सहा नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मौलाना आझाद पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक तीन सरदार पटेल व पर्याय क्रमांक चार आहे महात्मा गांधी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त एकतीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चार आजवरचे महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये खालीलपैकी कोण मानकर मानकरी नाहीत म्हणजे एकूण चार जे पर्याय आहेत त्या पर्यायापैकी तीन व्यक्ती महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत व एक नाहीत तर ते कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मनोहर जोशी पर्याय क्रमांक दोन डॉक्टर राणी बंग पर्याय क्रमांक तीन डॉक्टर विजय भटकर व पर्याय क्रमांक चार आहे अनिल काकोडकर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोहन जोशी मनोहर जोशी झाले इथं पर्याय मोहन जोशी असा आहे तर आजवरचे महाराष्ट्रभूषण पुरस्कारामध्ये मनोहर नाईक मोहन जोशी यांचा समावेश नाही तर राणी बंग विजय भटकर व अनिल काकोडकर यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पाच एकोणीसशे त्र्याऐंशीच्या क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्रातील कोणता खेळाडू सहभागी नव्हता पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक संदीप पाटील पर्याय क्रमांक दोन किरण मोरे पर्याय क्रमांक तीन रवी शास्त्री पर्यायक्रमांक चार आहे दिलीप व्यंगसकर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन किरण मोरे एकोणीसशे त्र्याऐंशीच्या क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्रातील किरण मोरे हा खेळाडू सहभागी नव्हता प्रश्न क्रमांक को सहा कोणत्या राज्यात शंभर टक्के विद्युतीकरण विद्युतीकरण ग्रामीण भागामध्ये झालेले नाही तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र पर्याय क्रमांक दोन हरियाणा पर्याय क्रमांक तीन पंजाब व पर्याय क्रमांक चार आहे कर्नाटक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कर्नाटक कर्नाटक या राज्यामध्ये शंभर टक्के विद्युतीकरण ग्रामीण भागामध्ये झालेले नाही प्रश्न क्रमांक सात प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे पर्या आहेत पर्याय क्रमांक एक रायरी पर्याय क्रमांक दोन भोरप्या पर्यायक्रमांक तीन कमळगड व पर्यायक्रमांक चार आहे चंदन वंदन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भोरप्या प्रतापगड हा किल्ला भोरप्या या डोंगरावर बांधण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक आठ नाटककार वसंत कानेटकर यांच्या कोणत्या नाटकाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मत्स्यगंधा पर्याय क्रमांक दोन रायगडाला जेव्हा जाग येते पर्याय क्रमांक तीन अखेरचा सवाल व पर्याय क्रमांक चार आहे गगन भेदी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रायगडाला जेव्हा जाग येते यांच्या वसंत कानेटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक नऊ कोणाच्या एकशे पंचवीसाव्या स्मृती दिनानिमित्त शासनाने नवीन जीवनदायी आरोग्य योजना सुरू केलेली आहे तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक दोन आनंदीबाई जोशी पर्याय क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले व पर्याय क्रमांक चार आहे लोकमान्य टिळक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती दिनानिमित्त शासनाने नवीन जीवनदायी आरोग्य योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक दहा कोणत्या वर्षी सातारा या जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा असे दोन भाग पाडण्यात आले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एकोणीसशे एक साठ पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे ऐंशी पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे सत्तेचाळीस व पर्याय क्रमांक चार आहे एकोणीसशे ऐंशी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे सत्तेचाळीस या वर्षी सातारा या जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा असे दोन भाग पाडण्यात आले प्रश्न क्रमांक अकरा कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मकरंदगड पर्याय क्रमांक दोन भैरवगड पर्याय क्रमांक तीन प्रतापगड व पर्याय क्रमांक चार आहे वर्धनगड तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वर्धनगड हा किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही प्रश्न क्रमांक को बारा कोणत्या वर्षी राजा शाहू महाराज यांनी राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सतराशे आठ पर्याय क्रमांक दोन सतराशे नऊ पर्याय क्रमांक तीन सतराशे दहा व पर्याय क्रमांक चार आहे सतराशे अकरा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतराशे आठ या वर्षी राजा शाहू महाराज यांनी राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली प्रश्न क्रमांक तेरा खशाबा जाधव यांना कोणत्या ऑलप ऑलम्पिकमध्ये कुस्तीतील पहिले कांस्य पदक मिळाले होते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक लंडन पर्याय क्रमांक दोन हेलसंकी पर्याय क्रमांक तीन न्यूयॉर्क व पर्याय क्रमांक चार आहे मॉस्को तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पेठे बाबुराव पर्याय क्रमांक दोन कृष्णराव साबळे पर्याय क्रमांक तीन रामचंद्र गुरव व पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कृष्णराव साबळे यांनी गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक को पंधरा कोणत्या नाटकामध्ये राजा गोसावी यांनी काम केलेले नाही पर्याय आहेत पर्याय क्रमांक एकच प्याला पर्याय क्रमांक दोन लग्नाची वेडी पर्याय तीन ब्रह्माचा भोपळा व पर्याय चार आहे येथे ओशाळला मृत्यू तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय चार येथे ओशाळला मृत्यू या नाटकामध्ये राजा गोसावी यांनी काम केलेले नाही असे प्रश्न देखील पोलीस भरतीमध्ये दे विचारले जातात हा प्रश्न मागच्या पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सातारा पर्याय क्रमांक को दोन कोल्हापूर पर्याय क्रमांक को तीन पुणे पर्याय क्रमांक चार सांगली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सातारा सातारा हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक सतरा मोका हा कायदा कशा विरुद्ध वापरला जातो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मालमत्तेचे गुन्हे पर्याय क्रमांक दोन संघटित गुन्हेगारी पर्याय क्रमांक तीन दखलपात्र गुन्हे व पर्याय चार आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संघटित गुन्हे यासाठी हा कायदा वापरला जातो प्रश्न क्रमांक अठरा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक विजय कुमार पर्याय क्रमांक दोन सतीश माथुर पर्याय क्रमांक तीन अजित सिंग व पर्याय क्रमांक चार आहे अजित डोवाल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अजित डोवाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत प्रश्न क्रमांक एकोणावीस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या कोणत्या खात्याचा कारभार परे आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक विरोधी पक्षनेते पर्याय क्रमांक दोन ग्रह पर्याय क्रमांक तीन नगर विकास व पर्याय क्रमांक चार आहे विधी व न्याय तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या विरोधी पक्षनेते या खात्याचा कारभार आहे किंवा हे देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते आहेत प्रश्न क्रमांक वीस बाल हक्क संरक्षण आयोगाचे आयोगाचे कोणत्या कोणत्या मोबाईल ॲपद्वारे बालकांवरील अत्याचार याची थेट तक्रार करता येते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक चिराग पर्याय क्रमांक दोन निर्भया पर्याय क्रमांक तीन यामिनी व पर्याय क्रमांक चार आहे बाल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चिराग चिराग या मोबाईल ॲपद्वारे बालकांवरील अत्याचाराची थेट तक्रार करता येते हा आहे आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आणि हा प्रश्न तुमच्यासाठी आहे ज्यांना कोणाला ह्या प्रश्नाचे उत्तर येते त्यांनी या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी या प्रश्नाचे उत्तर सांगेल तर या प्रश्नाचे पर्याय हा प्रश्न आहे प प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्र महाराष्ट्र गृहराज्यमंत्री कोण आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अनिल देशमुख पर्याय क्रमांक दोन दिलीप वळसे पाटील पर्याय क्रमांक तीन हेमंत नगराळे व पर्याय क्रमांक चार आहे शंभुराज देसाई तर या प्रश्नाचे उत्तर मला कमेंटमध्ये ज्यांना येते त्यांनी कमेंट, ये कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपण पोलीस भरती या विषयावर दररोज सराव घेत आहोत तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा अभ्यास आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे पोलीस भरती या विषयावर यापूर्वी खूप साऱ्या महत्त्वाच्या अशा प्रश्नांवर आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की बघा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल या व्हिडिओमध्ये इतकेच धन्यवाद